आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। कल्याण डोंबिवलीत आज सलग पाचव्या दिवशी देखील कोरोनाच्या रुग्णसंख्येने 100 आकडा पार केला आहे। आज एकाच दिवशी तब्बल 155 रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे। आज 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे। यामध्ये टिटवाळ्यामधील 58 वर्षीय पुरुषाचा तर कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील 61 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे। केडीएमसी क्षेत्रात मागील 24 तासात तब्बल 155 नवीन रुग्णांची भर पडली असून आजच्या या 155 रुग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या 2458 झाली आहे। यापैकी आतापर्यंत 64 जणांचा मृत्यू झाला असून 1093 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। तर तब्बल 1278 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।